घाटकोपर पश्चिम येथे मोठी जनसंख्या आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलला नेण्यासाठी जास्त अँब्युलन्सची गरज आहे. हे लक्षात घेऊन शिवसेना युबीटीचे युवा सेनाचे समन्वयक इम्रान शेख यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने घाटकोपर पश्चिम येथील जनतेसाठी 2 अँब्युलन्सचा लोकार्पण केला. सोमवारी मातोश्री येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण करण्यात आला. नंतर संध्याकाळी या दोन्ही अँब्युलन्सला इम्रान शेख यांनी घाटकोपर पश्चिम विधानसभेत लोकांसाठी उभा केला. या दरम्यान विभाग प्रमुख सुरेश पाटील सोबत शिवसेना युबीटीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली ती 80% समाजकारण या तत्वावर केली आणि म्हणून आज ज्या इम्रान भाईंनी 2 ॲम्ब्युलन्स जनतेसाठी या ठिकाणी ज्या दिलेल्या आहेत, सन्मान्य आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थानं इम्रान भाईच्या रूपानं या ठिकाणी घाटकोपरला शिवसेनेला एक हिरा मिळालेला आहे. कारण तरुणायामध्ये आपल्या स्वतःचा व्यवसाय सांभाळून मुंबईमध्ये अनेक पैसेवाले आहेत पण स्वतः पैसा कमवून समाजासाठी दान करणारा फार क्वचितच असतो, त्यातला एक इम्रान भाई म्हणून आमच्या पक्षाला एक मिळालेला हिरा असं मी समजतो. तुम्ही मगाशी पाटील साहेबांना विचारलं की इम्रान भाईला भरपूर त्रास झाला, जेव्हा देवाची मूर्ती घडते त्यावेळी त्याला टाकीचे घाव सोसावे लागतात आणि म्हणून इम्रान भाईचा भविष्यकाळ शिवसेनेमध्ये उज्ज्वल आहे. शिवसेनेमध्ये शिवसैनिक ही पदवीच मोठी आहे, कोण आमदार होईल कोण नगरसेवक होईल ती साहेबांची कृपा आहे. तरी देखील इम्रान भाई जे घाटकोपरमध्ये काम करतायत आमचे विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली, खऱ्या अर्थानं शिवसेनेला मिळालेला एक मौलिक हिरा आहे असं मी समजतो. प्रमुख स्वतः आलेत आणि आज 2 ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन आदित्य ठाकरे जी केलं, काय सांगणार आहे? आपण बघितलं की वर्षानुवर्षापासून शिवसेनेची परंपरा आहे की 80% राजकारण आणि 20% समाजकारण. तर 80% नव्हे तर आम्ही 100% समाजकारण करतो आहे आणि आज आपण सकाळी बघितलं तर युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या हस्तेही दोन्ही ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळेसही आमचे सर्वांचे लाडके असे विभाग प्रमुख सुरेशजी पाटील साहेब तेही तिथं उपस्थित होते. आम्ही सर्व संख्येने तिथं उपस्थित होतो. त्या ॲम्ब्युलन्सचं त्यांच्या हस्ते ओपनिंग करून घेतली आणि आजही तर संध्याकाळी त्यांच्या हस्ते ओपनिंग करून घेतो आहे. कारण माझ्या आईवडिलांनी हेच शिकवलं की जेवढं लोकांसाठी चांगलं करता येईल तेवढं चांगलं काम करावं. बघितलं तर हे घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व असून द्या, मानपूर शिवाजीनगर असून द्या, आज ॲम्ब्युलन्सची खरंच लोकांना गरज आहे आणि कमतरता आहे. म्हणून आज 1 नव्हे तर 2 ॲम्ब्युलन्सची आम्ही सेवा चालू करतो आहे जेणेकरून लोकांना मोफत सेवा ती मिळो. कारण काही असे जे व्यक्ती जे लोक आहेत गरजू त्यांना ॲम्ब्युलन्स भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही हे मोफत सेवा चालू करतो की त्यांना त्या ॲम्ब्युलन्सचा लाभ झाला पाहिजे. नाही आरोप लावले BJP-वाल्यांनी आरोप लावले तर ते काय भाजपची परंपरा आहे. ते तुम्ही बघितलं तर नितीश राणे इकडं आले ते काय आरोप करणारे ते पब्लिकली म्हणजे पॉलिटिकल एक स्टँड आहे ते, त्याला मी काय एवढं महत्त्व देत नाही. आणि मला जे करायचं आहे जे समाजकार्य लोकांसाठी करायचं ते करत राहणार. त्यांनी काही काय बोलले कोणी काय बोलले तरी मला काय फरक पडत. अशा 2 वर्षामध्ये ज्यावेळी पक्ष फुटला त्यानंतर सगळ्या शिवसैनिकांचं असं खच्चीकरण झालं होतं की बाबा आता पुढे काय. पण ज्या पद्धतीने उद्धवजींनी पूर्ण 2.5 वर्षामध्ये पक्ष उभा करून येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण दाखवून दिलेलं आहे की आमचा जरी पक्ष फुटला तरी ते 40 आमदार आणि खासदार 13 गेलेले आहेत, खालचे तळागाळातले शिवसैनिक आहेत तिथेच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवर आम्ही भगवा फडकवणार आहे आणि शिवसैनिकांमध्ये आता जो जोश आलेला आहे, कारण आमचे 9 काय 10 खासदार आमचंच आहे, 48 मतांनी जे गेलेलं आहे ती सीट आमची ढापलेली आहे, त्यामुळे 10 खासदार आमचे हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जल्लोष घेऊन आम्ही पूर्ण विधानसभेवरती परत भगवा फडकवणार आहे. CEN News, देश प्रदेश की ताज़ातरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.